आणि अन्न सुरक्षा योजनेमुळे किमान गरजा पूर्ण होत आहेत, परिणामी तरुणांमध्ये कष्ट करण्याची इच्छा कमी होत चालल्याचं प्रतिपादन एन्ड्युरन्सचे संचालक मकरंद देशपांडे यांनी केलं आहे. बिल्डिंग एम्पॉवरिंग एन्व्हायरमेंट फॉर यूथ एम्प्लॉयबिलिटी या कार्यशाळेचे आयोजन दिशा फाउंडेशनच्या वतीने देवगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी शिक्षण आणि सध्याचा उद्योग व्यवसाय आणि देशविदेशातील रोजगारांच्या युवकांसाठी संधी याविषयी उद्योजक आणि शिक्षण तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात इन्शुरन्स ग्रुपचे संचालक मकरंद देशपांडे यांनी अन्न सुरक्षा कायदा आणि रोजगार हमी योजना त्यामुळे कमी दरात धान्य आणि वर्षातून 100 दिवस काम मिळत असल्याने अन्न वस्त्र मिळत असल्याने सध्या ग्रामीण भागातल्या युवकांचे लोंढे कमी होत आहेत, त्याचप्रमाणे युवक मेहनतीचे काम करण्यास तयार नसल्याने त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला दिशा फाउंडेशनचे संचालक किरण वैष्णव, इंडोरन्स समूहाचे राम मार्लापल्ले, अनुरंग कल्याणी, एन श्रीराम, संदीप नागोरी आदींसह विद्यार्थी प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी अशी योजना समथिंग मनरेगा. व्हॉट दिस लॉ सेज, दिस सेज एव्हरी पर्सन हु इज अनएम्प्लॉइड विल गेट मिनिमम 100 डेज एम्प्लॉयमेंट इन अ इयर. दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टतर्फे मी किरण वैष्णव, फाउंडर सेक्रेटरी. युरोपियन कमिशनद्वारे आणि इटली येथील युनिट या ऑर्गनायझेशनद्वारे एक प्रोजेक्ट राबवला जात होता. त्या प्रोजेक्टमुळे दिशाला चान्स मिळाला की ते औरंगाबाद, मराठवाडा, महाराष्ट्र आणि भारतामध्ये हा प्रोजेक्ट राबून आजच्या यूथ आणि युवा पिढीला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, जेणेकरून त्यांना फक्त लोकली नाही तर बाहेर देशात जाऊन शिकण्याची संधी मिळेल, ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो. शिक्षण घेताना बाहेरचे एक्सपिरियन्स काही आहेत ज्यात ते 10 लाख, 15 लाख अशी नगर असे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे घेतात. पण दिशामुळे आज हे शक्य झालं आहे की अगदी नगण्य नो प्रॉफिट विदाउट बेसिसवर हे विद्यार्थी बाहेर परदेशात जाऊन इंटर्नशिप करू शकतात. आणि नुकतंच आमचं 5 देशांसोबत टायअपही झालेलं आहे. आम्ही स्वतः तिथे जाऊन आलेलो आहे आणि तिथली परिस्थिती बघितली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी, आपल्या यूथनी, स्पेशली औरंगाबाद आणि मराठवाड्या रिजनमधील विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि दिशासोबत राहावं.